नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण एक कन्सेप्ट बघणार आहे की जो प्रोजेक्शन ऑफ लाईन या चॅप्टरमध्ये आहे, तो म्हणजे ग्रेड आणि बेअरिंग. तर आपण पहिल्यांदा ग्रेड आणि बेअरिंग हा कन्सेप्ट बघणार आहोत आणि त्यानंतर त्याच्या बेसिसवरती एक न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया कन्सेप्ट की जो ग्रेड आणि बेअरिंगचा आहे. तर पहिल्यांदा बघा ग्रेड म्हणजे काय. इट इंडिकेट्स द इन्क्लिनेशन ऑफ लाईन विथ एचपी. तो काय दाखवतो, इन्क्लिनेशन दाखवतो की जे एका लाईननी केलेलं आहे एचपीशी. आता ते जे इन्क्लिनेशन एचपीशी केलेलं आहे ते आपल्याला फक्त फ्रंट व्ह्यू मध्येच दिसतं आणि फ्रंट व्ह्यू हा कुठे असतो, एक्स वाय लाईनच्या वरती असतो आणि टॉप व्ह्यू कुठे असतो, एक्स वाय लाईनच्या खाली. तर हा ग्रेड म्हणजे एका लाईननी एचपीशी केलेला अँगल आहे. आता या लाईनवरती कोणती लाईन, कोणती लेंथ दिसते. आता लेंथचे तुम्हाला टाईप माहीत आहेत, एक तर ट्रू लेंथ असेल किंवा अपेरंट लेंथ असेल किंवा त्यालाच म्हणतो आपण इमॅजिनरी लेंथ असेल. तर लक्षात ठेवा की ही जी ग्रेड लाईन जी आपण ड्रॉ करणार आहे एक्स वाय लाईनच्या वरती म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये, त्या लाईनवरती आपल्याला ऑलवेज ट्रू लेंथ मिळते. लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे, ग्रेड लाईनवरती आपल्याला काय मिळते, ट्रू लेंथ मिळते. आता ही कशी स्पेसिफाय केली जाते ग्रेड, कसं ओळखायचं की ग्रेड म्हणजे काय आणि बेअरिंग म्हणजे काय, त्या प्रॉब्लेममध्ये ग्रेड नक्की कोणती आहे आणि बेअरिंग कोणती आहे हे कसं ओळखायचं, त्यासाठी हे लक्षात घ्या की ती स्पेसिफाय केली जाते पर्सेंटेजमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दिला असेल 70%, 75%, -70%, -85%, तर हे नक्की ओळखायचं की हे काय असणार आहे, ग्रेड असणार आहे. आणि हा जो पर्सेंटेज मध्ये जो व्हॅल्यू दिलेली असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण अजून केलं की 70% ग्रेड दिलेली आहे, तर तो म्हणजे रेशो असतो कशाचा, वाय ऍक्सिसचा डिस्टन्स आणि एक्स ऍक्सिसचा डिस्टन्सचा तो रेशो असतो. तर ह्या वाय ऍक्सिसच्या डिस्टन्सचा आणि एक्स ऍक्सिसच्या डिस्टन्सचा रेशो म्हणजेच ग्रेड. आता हा ही ग्रेड ही पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. तर ती जर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर आपण ग्रेड लाईन कशी ड्रॉ करायची हे आपण पुढच्या भागात बघूया. जसं आपण सांगितलं की ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्हही असू शकते. आता एक तुम्ही एक्झाम्पल लक्षात घ्या की ग्रेड विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए ही दिलेली आहे, किती आहे, 70%. आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ग्रेड -70% आहे विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए. आता या दोन्ही एक्झाम्पलमध्ये एका याच्यामध्ये ग्रेड ही पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ग्रेड निगेटिव्ह आहे, पण ती एकाच सेम पॉइंटला दिलेली आहे म्हणजे पॉइंट ए साठी दिलेली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की ग्रेड पर्सेंटमध्ये दिलेली असतेच, पण ती म्हणजे काय असतं, रेशो असतो वाय अपॉन एक्सचा, वाय ऍक्सिस डिस्टन्स आणि एक्स ऍक्सिस डिस्टन्सचा रेशो असतो. आता 70% म्हणजे किती, तर 70/100. तर वाय अपॉन एक्स किती झाला, 70/100. ओके, आता या दुसऱ्या एक्झाम्पलसाठी बघा, ग्रेड दिलेली आहे -70%, मग आता वाय आपण एक्स डिस्पॉनर -70/100. +70 असताना 70/100 आणि -70% असताना -70/100. आता यातलं हे तुम्ही लक्षात घ्या की मी तुम्हाला म्हणतोय की हे वाय म्हणजे वाय ऍक्सिस डिस्टन्स आहे आणि एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस डिस्टन्स आहे. मग हे मायनस तुम्ही कोणतं डिस्टन्स घेणार, निगेटिव्ह, मायनस वाय ऍक्सिसवरचं मायनस डिस्टन्स घेणार काय, एक्स ऍक्सिसवरचं मायनस डिस्टन्स घेणार. तर लक्षात घ्या हे ऑलवेज वाय ऍक्सिसवरच मायनस किंवा निगेटिव्ह डिस्टन्स आपण घ्यायचं असतंय. तर ते तुम्हाला पुढच्या ह्या एक्सप्लेन करणारच आहे तो पार्ट. तर ड्रॉ कशी करायची ग्रेड लाईन, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रोजेक्शन ऑफ लाईन वरचे एक्स वाय लाईन पासून स्टार्ट करतो. त्यानंतर इनिशियल पॉइंट ड्रॉ करायचा, इनिशियल पॉइंट रिप्रेझेंट करायचा. आता मी जसं सांगितलं होतं की एक्स वाय लाईनच्या वरती कोणता व्ह्यू असतो, फ्रंट व्ह्यू असतो आणि या एक्स वाय लाईनच्या खाली कोणता व्ह्यू असतो, टॉप व्ह्यू असतो. तर यानुसार ग्रेड ही आपण ऑलवेज फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवतो, त्यामुळे आपण एक्स वाय लाईनच्या वरचाच फक्त पोर्शन आता ड्रॉ करणार आहे, कारण आपल्याला इथे फक्त ग्रेड रिप्रेझेंट करायचे आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करा. एक्स वाय लाईन ड्रॉ केल्यानंतर इनिशियल पॉइंट रिप्रेझेंट करा. हा इनिशियल पॉइंट म्हणजेच कोणता पॉइंट असणार आहे, पॉइंट ए. जर लाईन ए बी असेल तर पॉइंट ए हा त्याचा इनिशियल पॉइंट असणार जो इथे मी दाखवलेला आहे, आणि तो फ्रंट व्ह्यू मध्ये असल्यामुळं तो आपण ऑलवेज डॅशनी रिप्रेझेंट करतो. सो इथं आपण दाखवणार आहे ए डॅश. आता तुम्हाला ग्रेड दाखवायची आहे 70% आणि वाय अपॉन एक्स हा रेशो आहे 70/100 जो आपण याच्यावरून लिहिलेला आहे. तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा.
या हॉरिझॉन्टल लाईन ही कोणत्या ऍक्सिस वरती असणार आहे, एक्स ऍक्सिस वरती असणार आहे. तर अलॉंग एक्स ऍक्सिस डिस्टन्स किती आहे 100, तर या एक्स ऍक्सिस वरती डिस्टन्स मार्क करा 100 mm. एक्स ऍक्सिस वरती डिस्टन्स मार्क केलं 100 mm. आता वाय ऍक्सिस वरती डिस्टन्स किती असणार आहे 70%. ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. तर आपल्याला माहित आहे की या एक्स ऍक्सिस पासून पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस डिस्टन्स कुणीकडे असते, याच्या वरती, आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस डिस्टन्स कुठून कुठून असते, या एक्स ऍक्सिसच्या खाली, म्हणजे निगेटिव्ह वाय ऍक्सिस डिस्टन्स असते. पण वाय ऍक्सिस डिस्टन्स हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपण या एक्स ऍक्सिस पासून आपण वरती किती एम एम ची लाईन ड्रॉ करायला पाहिजे, 70 mm ची. तर आपण 70 mm ची लाईन इथून आपण पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन डायरेक्शन मध्ये ड्रॉ केले. आता एक लक्षात घ्या, आपण या पॉइंट ए डॅश पासून एक्स ऍक्सिस वरती 100 mm ची लाईन ड्रॉ केली, वाय ऍक्सिस वरती आपण 70 mm ची लाईन ड्रॉ केली. ही आहे ग्रेड वाय अपॉन एक्स 70%. ही आहे ग्रेड. आता ही ग्रेड झाली, ग्रेड लाईन कशी ड्रॉ करायची? तर ह्या पॉइंट ए पासून आपण स्टार्ट केलं होतं आणि हा पॉइंट इथं 70 mm चा लाईन आपण एंड केलेला आहे. तर या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन म्हणजेच काय असणार आहे? ग्रेड लाईन असणार आहे. तर ही आहे ग्रेड लाईन. आता ह्या ग्रेड लाईनचं स्पेसिफिकेशन किती असणार आहे? ही ग्रेड लाईन आहे की ज्याची ग्रेड किती आहे 70%. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या ग्रेड लाईन वरती कोणती लाईन असणार आहे? ट्रू लेंथ असणार आहे का अपेरेंट लेंथ असणार आहे? तर ट्रू लेंथ असणार आहे. या ग्रेड लाईन वरती आपण ट्रू लेंथ दाखवू शकतो. आता हे झालं जर ग्रेड प्लस 70% असेल तर. आता जर ग्रेड ही -70% दिली असेल तर काय करायचं? तर परत एकदा इनिशियल पॉइंट लोकेट करा. लाईन ए बी चा इनिशियल पॉइंट ए डॅश असेल फ्रंट व्ह्यू मध्ये. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. हॉरिझॉन्टल लाईन काय दाखवते? इथं एक्स ऍक्सिस दाखवते. एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स किती असणार आहे? नेहमी 100 असणार आहे. तर तुम्ही याच्यावरती 100 mm डिस्टन्स वरची एक लाईन ड्रॉ करा. आता वाय ऍक्सिस डिस्टन्स हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? तर ही ग्रेड मायनस असल्यामुळं, -70% असल्यामुळं वाय ऍक्सिस डिस्टन्स हे निगेटिव्ह आहे. तर ते आपल्याला या एक्स लाईनच्या वरती ड्रॉ करावं लागेल का खाली ड्रॉ करावं लागेल? तर नक्कीच या एक्स लाईनच्या, या एक्स लाईनच्या खाली जर आपल्याला ही लाईन ड्रॉ करावं लागेल, कारण एक्स एक्स लाईनच्या एक्स ऍक्सिसच्या खालची लाईन व्हर्टिकल लाईन म्हणजे काय असते? निगेटिव्ह वाय ऍक्सिस. जर आपण या एक्स ऍक्सिसच्या वरती जर पाहिलं तर तो असतो पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. या एक्स ऍक्सिसच्या खालच्या साईडला जर पाहिलं तर काय असतो? निगेटिव्ह वाय ऍक्सिस. तर आपल्याला या एक्स ऍक्सिसच्या खालच्या बाजूला आपल्याला डिस्टन्स लाईन ड्रॉ करायचे की ज्याचा डिस्टन्स असेल -70. तर आपण 70 mm वरती एक्स ऍक्सिस पासून खालच्या साईडला लाईन ड्रॉ करायचे. आता ग्रेड लाईन म्हणजे काय? तर ह्या दोन पॉइंटला जोडणारी लाईन, ह्या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन. तर आपण ती ड्रॉ करूया. तर ही झाली ग्रेड लाईन. ज्याचं स्पेसिफिकेशन आहे ग्रेड -70%. तर तुम्हाला नक्की समजलं असेल की आता ग्रेड म्हणजे काय. ग्रेड ही दाखवली जाते परसेंट मध्ये. ती पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. पॉझिटिव्ह असेल तर ती या पद्धतीने ड्रॉ करायची की ज्यामध्ये एक्स ऍक्सिस नेहमी 100 असते, पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या. वाय ऍक्सिस डिस्टन्स हे तुमच्या ग्रेड वरती डिपेंड आहे. ते पॉझिटिव्ह असेल तर एक्स एक्स ऍक्सिसच्या वरच्या साईडला तुम्ही ड्रॉ करू शकता ती लाईन 70 mm ची किंवा जी काही दिलेली आहे. आणि जर ग्रेड निगेटिव्ह असेल तर एक्स ऍक्सिसच्या खालच्या साईडला ती तुम्हाला डिस्टन्स दिलेलं ड्रॉ करावं लागेल. आणि ह्या दोन पॉईंट मधून जोडणारी लाईन म्हणजेच ग्रेड लाईन. आणि या ग्रेड लाईन वरती आपण नेहमी ट्रू लेंथ दाखवतो. तर आपण ह्या पद्धतीनेच आपण बेअरिंगचा कन्सेप्ट बघणार आहे. बेअरिंग म्हणजे काय? तर ते सुद्धा एक इन्क्लिनेशन, लाईन्स इन्क्लिनेशन दाखवतोय. पण कशामध्ये दाखवतोय? विथ रिस्पेक्ट टू व्हीपी. ग्रेड म्हणजे काय होतं? इन्क्लिनेशन ऑफ लाईन विथ एचपी. आणि बेअरिंग म्हणजे काय? इन्क्लिनेशन ऑफ लाईन विथ व्हीपी. म्हणजे एका लाईननी व्हीपीशी केलेला अँगल म्हणजे काय असतो? बेअरिंग असतो. आणि आपल्याला माहित आहे की व्हीपीनी व्हीपीशी केलेला अँगल आपण कुठं बघू शकतो? तर तो टॉप व्ह्यू मध्ये बघू शकतो, म्हणजे एक्स वाय लाईनच्या खाली. ऑन अ बेअरिंग लाईन अपेरंट लेंथ इज ऑब्झर्व्ड. अपेरंट लेंथ टॉप व्ह्यू मध्ये म्हणजेच कोणती असते? प्लान लेंथ. आता एक लक्षात घ्या, डिफरन्स आहे की ग्रेड लाईन वरती ट्रू लेंथ दिसते आणि बेअरिंग लाईन वरती नेहमी आपण अपेरंट लेंथच दाखवू शकतो. आता टॉप व्ह्यू मधील अपेरंट लेंथ म्हणजेच प्लान लेंथ आपण त्यावरती दाखवू शकतो. आता जसं ग्रेड लाईनचं स्पेसिफिकेशन बघितलं तसं बेअरिंग लाईनचं स्पेसिफिकेशन सुद्धा आहे. आणि ते स्पेसिफाय केले जाते 4 डायरेक्शननी: ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ डायरेक्शन. आपण एक एक्झाम्पल बघूया. एच फॉर साऊथ, ई फॉर ईस्ट आणि 45 हा अँगल दाखवतोय.
आणि साउथ आणि ईस्ट या दोन डायरेक्शन्स आहेत. तसंच दुसरं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे एन फॉर नॉर्थ आणि डब्ल्यू फॉर वेस्ट, आणि हे जे मधले दोन नंबर आहेत ते तुम्हाला दाखवतात अँगल, अँगल इन डिग्री. आता आपण पहिल्यांदा ह्या बेअरिंग लाईनसाठी, या स्पेसिफिकेशनसाठी बेअरिंग लाईन कशी ड्रॉ करायची ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करा. एक्स वाय लाईनच्या खाली आपल्याला टॉप व्ह्यू दिसतो, एक्स वाय लाईनच्या वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू दिसतो. पण आपल्याला बेअरिंग लाईन दाखवायची ती आपल्याला फक्त टॉप व्ह्यू मध्येच आपण दाखवू शकतो, म्हणजे एक्स वाय लाईनच्या खाली. तर सगळ्यात पहिल्यांदा एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. त्याच्यावरती ई एन डब्ल्यू आणि एस लिहा. ई फॉर ईस्ट, एन फॉर नॉर्थ, डब्ल्यू फॉर वेस्ट आणि एस फॉर साऊथ. आता यामध्ये तुम्ही पहिलं एक्झाम्पल जर पाहिलं तर तो एन स्पेसिफिकेशन कसं दिलेलं आहे, एस 45 ईस्ट. याचा अर्थ काय असतो, तर साऊथ पासून 45 अँगलला ही बेअरिंग लाईन आहे. साऊथ पासून 45 अँगलला ही लाईन आहे. पण साऊथ पासून तुम्ही वेस्ट कडेही जाऊ शकता आणि साऊथ पासून ईस्ट कडेही तुम्ही अँगल ड्रॉ करू शकता. तर मोर करेक्ट काय असणार आहे की साऊथ पासून ईस्ट कडे 45 अँगलला बेअरिंग लाईन आहे. साऊथ पासून 45 अँगलला टुवर्ड्स वेस्ट ही बेअरिंग लाईन आहे. तर ही झाली बेअरिंग लाईन जसं स्पेसिफिकेशन आहे एस 45 ईस्ट. साऊथ पासून ईस्ट कडे 45 डिग्रीचा अँगल त्या लाईननी केलेला आहे आणि ही झाली बेअरिंग लाईन की ज्याचं स्पेसिफिकेशन आहे एस 45 ईस्ट. आता आपण या स्पेसिफिकेशनसाठी बेअरिंग लाईन दाखवूया. तर पहिल्यांदा चार डायरेक्शन ड्रॉ करा, रिप्रेझेंट करा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून. आता याचं स्पेसिफिकेशन आहे नॉर्थ टू वेस्ट 40 डिग्री. नॉर्थ टू वेस्ट म्हणजे नॉर्थ पासून नॉर्थ या लाईनला, व्हर्टिकल लाईनला 40 डिग्रीचा अँगल करायचा टुवर्ड्स वेस्ट, आणि त्या 40 डिग्री अँगलवरती एक आपण लाईन ड्रॉ करायची, ती म्हणजे तुमची बेअरिंग लाईन. तर 40 डिग्रीची लाईन ड्रॉ करा फ्रॉम नॉर्थ टुवर्ड्स वेस्ट. ही झाली 40 डिग्रीचा अँगल घेतला आपण, ह्याच्यातून लाईन ड्रॉ करा. ही झाली बेअरिंग लाईन की जसं स्पेसिफिकेशन आहे नॉर्थ 40 वेस्ट. प्रोसिजर एकदम सिंपल आहे. साऊथ टू ईस्ट आहे का साऊथ टू वेस्ट आहे हे बघायचं आणि त्यांनी अँगल किती केलेला आहे बघायचं. साऊथ टू ईस्ट असल्यामुळं साऊथ पासून आपण स्टार्ट केला अँगल, तो 45 डिग्रीचा कम्प्लीट केला आणि त्यातून एक लाईन ड्रॉ केली, ती झाली तुमची बेअरिंग लाईन. इथं नॉर्थ टू वेस्ट आहे, नॉर्थ टू वेस्ट 40 डिग्रीचा अँगल आहे, त्या 40 डिग्री अँगलवरती एक लाईन ड्रॉ करायची, ती झाली तुमची बेअरिंग लाईन. बेअरिंग लाईन कदाचित नॉर्थ टू ईस्ट पण देऊ शकते, पण त्यावेळेस ते अँगल असणार आहे नॉर्थ, सम अँगल असेल 45 डिग्री, 50 डिग्री, नॉर्थ 50 ईस्ट किंवा नॉर्थ 45 ईस्ट, त्याचं असं स्पेसिफिकेशन असेल, तर त्यावेळेस ती बेअरिंग लाईन या साईडला येईल. तर अशा पद्धतीने आपण ग्रेड आणि बेअरिंग लाईन दाखवू शकतो. आता आपण याच्यावरती एक न्यूमेरिकल आहे तो आपण सॉल्व्ह करूया. एक प्रॉब्लेम आहे, कम्प्लीट द प्रोजेक्शन ऑफ लाईन ए बी हॅव्हिंग ग्रेड 70%. ग्रेड ही प्लस 70% दिलेली आहे. बेअरिंग ॲज एस 45 ई म्हणजे साऊथ टू ईस्ट 45 डिग्रीचा अँगल आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ए. हा कोणत्या पॉईंटला दिलेला आहे हे पण बघायचं. बेअरिंग स्पेसिफिकेशन ते कोणत्या पॉईंटला दिलेलं आहे हे सुद्धा चेक करायचं, ते पॉईंट ए ला दिलेलं आहे. कन्सिडर पॉईंट ए इज 10 mm फ्रॉम बोथ द रेफरन्स प्लेन. म्हणजे पॉईंट ए जो आहे, जो लाईन ए बीचा इनिशियल पॉईंट आहे, तो एक्स वाय लाईन पासून सेम डिस्टन्स वरती आहे आणि त्याचं डिस्टन्स किती आहे 10 mm. आणि अजून एक तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ट्रू लेंथ ऑफ लाईन इज 70 mm. तर हा जो डेटा आहे तो आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. गिवन डेटा, ट्रू लेंथ दिलेली आहे 70 mm, ग्रेड दिलेली आहे प्लस 70% आणि बेअरिंग दिलेली आहे एस 45 ई. तर सगळ्यात पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करा. एक्स वाय लाईन ड्रॉ केल्यानंतर इमिजिएटली जे लाईनचा स्टार्ट पॉईंट आहे पॉईंट ए, ज्याचं लोकेशन दिलेलं आहे दोन्ही रेफरन्स प्लेनमध्ये एक्स वाय लाईन पासून 10 mm डिस्टन्स वरती ए डॅश, 10 mm डिस्टन्स वरती एक्स वाय लाईनच्या खाली ए. हा आहे फ्रंट व्ह्यू मधील पॉईंट ए म्हणून तो आपण ए डॅशने रिप्रेझेंट केला. हा आहे टॉप व्ह्यू मधील पॉईंट ए म्हणून तो आपण सिम्पली ए नी रिप्रेझेंट केला. इमिजिएटली ह्याच्यातून लोकस ड्रॉ करा, लोकस ऑफ पॉईंट ए डॅश, आणि याच्यातून सुद्धा एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून त्याला नाव द्या लोकस ऑफ ए. आता आपण पहिल्यांदा ग्रेड रिप्रेझेंट करूया. ग्रेड आहे प्लस 70%. प्लस 70% म्हणजे आपण जसं मागाशी पाहिलं की वाय आपण एक्स किती असणार आहे 70/100, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन वरती 100 mm ची एक लाईन ड्रॉ करा. आता या
इथे एक पॉइंट मिळेल तुम्हाला, या पॉइंट पासून पॉझिटिव्ह वाय डायरेक्शन मध्ये 70 mm ची लाईन ड्रॉ करा. ही 70 mm ची लाईन ड्रॉ केली. आता हा पॉइंट ए डॅश आणि हा पॉइंट तुम्ही जर यातून एक लाईन ड्रॉ केली तर ती झाली तुमची ग्रेड लाईन. आणि या ग्रेड लाईन वरती आपल्याला कोणती लेंथ मिळणार आहे? ट्रू लेंथ. आपण या ग्रेड लाईन वरती ट्रू लेंथ दाखवू शकतो. आता ही आपण ग्रेड लाईन दाखवलेली आहे. याच्यानंतर आपण बेअरिंग दाखवूया. बेअरिंग विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ए दिलेलं आहे S45 East. तर या बेअरिंग आपल्याला टॉप व्ह्यू मध्येच दाखवायची असते, म्हणजे एक्स वाय लाईनच्या खाली. तर आपण इथं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेऊया आणि एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करूया. त्याला नाव देऊया आपण ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. आणि जर तुम्ही बेअरिंगचं स्पेसिफिकेशन पाहिलं तर ते आहे साऊथ 45 East. साऊथ पासून 45 अँगल वरती टुवर्ड्स ईस्ट, साऊथ पासून ईस्ट कडे ऍट अँड अँगल ऑफ 45 एक लाईन ड्रॉ करायची आहे. तर पहिल्यांदा 45 degrees एक अँगल ड्रॉ करून तिथून एक लाईन ड्रॉ करा. ही झाली तुमची बेअरिंग लाईन. आता आपण ग्रेड दाखवली, बेअरिंग दाखवली. या बेअरिंग लाईन वरती कोणती लाईन असते? लेंथ असते ट्रू लेंथ का अपेरंट लेंथ? तर याच्यावरती अपेरंट लेंथ असते. या ग्रेड लाईन वरती कोणती लेंथ असते? ट्रू लेंथ असते. तर आता आपण हे फक्त दिलेला डेटा आपण रिप्रेझेंट केलेला आहे. आता आपण जो राहिलेला डेटा आहे त्याचा यूज करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्यावरती घेऊन डेटा मध्ये बघूया. ग्रेड आपण दाखवली, बेअरिंग आपण रिप्रेझेंट केली, आता राहिली फक्त ट्रू लेंथ. ट्रू लेंथ आपल्याला माहिती आहे की आपण ग्रेड लाईन वरती दाखवू शकतो. तर तुम्ही कंपास मध्ये 70 mm डिस्टन्स घ्या, तो सेट करा पॉइंट ए डॅशला आणि एक आर्क ड्रॉ करा, मार्क करा डिस्टन्स 70 mm. हा तुम्हाला पॉइंट मिळेल B1 डॅश. आणि ही झाली तुमची ट्रू लेंथ. ग्रेड लाईन वरती आपण ट्रू लेंथ रिप्रेझेंट करतो. तर ते आपण इथे याच्यावरती मार्क केलेली आहे. या पॉइंट B1 डॅश मधून लगेच एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा की जे तुम्हाला रिप्रेझेंट करेल लोकस ऑफ B डॅश. आता ह्या लोकस ऑफ B डॅश म्हणजे काय असतो? तर ही B1 डॅश म्हणजे ट्रू लेंथचा एंड पॉइंट आहे. तसाच अपरंट लेंथचा सुद्धा एक एंड पॉइंट असणार आहे, तो या लोकस ऑफ B डॅश वरतीच असणार आहे. म्हणजे अपरंट लेंथ तुम्ही त्याचा अँगल किती असू द्या, त्याचा एंड पॉइंट हा या लोकस ऑफ B डॅश वरतीच येणार आहे. आता आपल्याला ट्रू लेंथ मिळाली. आता आपण प्रॉब्लेम मध्ये बघूया की कोणता गिवन डेटा रिप्रेझेंट करायचा राहिला आहे. तर आपण सगळा जो गिवन डेटा दिलेला आहे तो यूज केलेला आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथून पुढे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ट्रू लेंथ दिलेली आहे आणि टॉप व्ह्यू मध्ये आपल्याकडे कोणतीही लेंथ नाहीये, फक्त बेअरिंग लाईन मिळालेली आहे, त्याच्यावरती अपरंट लेंथ असते एवढंच आपल्याला माहित आहे. तर आपल्याला एक रूल माहित आहे की जर आपण या ट्रू लेंथच्या एंड पॉइंट मधून जर व्हर्टिकल प्रोजेक्टर ड्रॉ केला तो या लोकस ऑफ ए ला इंटरसेक्ट होईल. आणि तिथून जर आपण तो रोटेट केला आणि तो बेअरिंग लाईनला जर इंटरसेक्ट झाला तर आपल्याला या ठिकाणी जो पॉइंट मिळणार आहे तो असेल एंड पॉइंट ऑफ अपरंट लेंथ. तर त्या रूलचा आपण यूज करूया. एक व्हर्टिकल प्रोजेक्टर ड्रॉ करूया की जो लोकस ऑफ ए ला इंटरसेक्ट होईल. तिथून तो कंपासच्या सहाय्याने आपण कंपास ए ला सेट करा आणि इथून तो रोटेट करा, तो बेअरिंग लाईनला इंटरसेक्ट होईल. आता हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे एंड पॉइंट ऑफ काय असेल? अपरंट लेंथ म्हणजेच प्लान लेंथ, कारण टॉप व्ह्यू मधल्या अपरंट लेंथला आपण म्हणतो प्लान लेंथ. तर ही झाली प्लान लेंथ. ही जी आपण जर मेजर केली तर ती किती असेल? अराउंड 56 mm असेल. आता आपण टॉप व्ह्यू मध्ये प्लान लेंथ मिळवली. या पॉइंट बी मधून एक लोकस ड्रॉ करा, त्याला नाव द्या लोकस ऑफ बी. म्हणजे एंड पॉइंट ऑफ अपरंट लेंथ असू द्या किंवा एंड पॉइंट ऑफ ट्रू लेंथ असू द्या, ते या लोकस ऑफ बी वरतीच असणार. त्यापैकी एक पॉइंट तर मिळाला आपल्याला एंड पॉइंट ऑफ अपरंट लेंथ. ट्रू लेंथचा एंड पॉइंट सुद्धा याच लाईन वरती असणार आहे. आता आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये अपरंट लेंथ मिळाली, याचा यूज करून आपण फ्रंट व्ह्यू मध्ये अपरंट लेंथ मिळवू शकतो. तर त्यासाठी एक रूल आहे, तो रूल म्हणजे एंड पॉइंट ऑफ अपरंट लेंथ इन बोथ द व्ह्यूज, फ्रंट व्ह्यू असू द्या किंवा टॉप व्ह्यू असू द्या, त्याचे एंड पॉइंट हे सेम व्हर्टिकल प्रोजेक्टर वरती असते. आता स्टार्ट पॉइंट ए आणि ए डॅश हे एकाच व्हर्टिकल प्रोजेक्ट वरती आहेत, पॉइंट बी इथं आहे. तर या हा पॉइंट बी हा एंड पॉइंट ऑफ अपरंट लेंथ आहे. तर ह्याच्यापासून जर आपण एक व्हर्टिकल प्रोजेक्टर ड्रॉ केला तर तो या लोकस ऑफ बी डॅशला इंटरसेक्ट होईल आणि तो पॉइंट म्हणजेच एंड पॉइंट ऑफ अपरंट लेंथ इन फ्रंट व्ह्यू. तर आपण तो व्हर्टिकल प्रोजेक्टर ड्रॉ करूया. तो इंटरसेक्ट इथं झालेला आहे लोकस ऑफ बी डॅशला, त्याला आपण नाव देऊया पॉइंट बी डॅश. आणि हा पॉइंट बी डॅश म्हणजेच एंड पॉइंट ऑफ अपरंट लेंथ इन फ्रंट व्ह्यू. तर या आपण लाईन जोडून घेऊया. तर आता लाईन ए डॅश बी डॅश म्हणजेच अपरंट लेंथ इन फ्रंट व्ह्यू म्हणजेच इलेव्हेशन लेंथ. त्याला नाव देऊया इलेव्हेशन लेंथ. मेजर करा तुम्ही ती.
अराउंड 56 mm. तर या ऑलमोस्ट आपण हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे ज्यामध्ये ग्रेड आणि बेअरिंग दिली होती आणि ट्रू लेंथ दिली होती की त्याचा यूज करून आपण हा प्रॉब्लेम कम्प्लिटली सॉल्व केला. टॉप व्ह्यू मध्ये ही जी ट्रू लेंथ आहे ती टॉप व्ह्यू मध्ये पण आपण दाखवू शकतो. तर कंपास पॉइंट ए ला सेट करा, 70 mm डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि तो या लोकस ऑफ बी वरती मार्क करा. तर तो पॉइंट इथं असेल, तो पॉइंट म्हणजे एंड पॉइंट ऑफ ट्रू लेंथ टॉप व्ह्यू मध्ये. तर त्याला नाव द्या पॉइंट B1. म्हणजे आपण ट्रू लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवली, ट्रू लेंथ टॉप व्ह्यू मध्ये दाखवली, अपरंट लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये आणि अपरंट लेंथ टॉप व्ह्यू मध्ये दाखवली. तर या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे की जो ग्रेड आणि बेअरिंग वरती बेस्ड आहे. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब